नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच आमचा बोहळा संपलाय, म्हणजे रावणाची स्वारी आता निघून गेली आहे आणि थोड्याच टायमात आता देवीची मिरवणूक निघणार आहे। तर ती मिरवणूकही तुम्हाला दाखवतो। ती मिरवणूक पूर्ण अशी गावाला फेरफटका मारून येईल आणि मग बघू दिवसभरात अजून काय काय होतं, कारण नाचणार म्हणजे गुलाल बिलाल तर उडणारच। याला हास्य याला कबर एकच पाहिजे ना, खूप राहतोय ना याला। पहा आंघोळ घातले, घाम आलाय तेवढा बरे का। हॅलो युट्यूब, हॅलो युट्यूब, तू कधी नाचणार आहे का? नाही आता मिरवणूक नाचतो ना। डीजे कधी आता काय हा ना समोर मजा येत नाही ना असे। हा बघा रमेश घाने याचा सुद्धा ब्लॉग चॅनल आहे आपल्या गावचे आणि इतर ब्लॉग चॅनल आणि ह्या घोड्याचा व्हिडिओ त्याचा पण असेल त्या चॅनलवरती। त्याचे चॅनल सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याचं चॅनल सुद्धा एकदा जाऊन बघा आणि जरा मला आणि तुमच्या चॅनलवरती पण बघा गावाकडचे गावाकडचे ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा। दोघांनाही तर हे आमचे गावाकडचे ब्लॉग, आमच्या गावचे मोठे युट्यूबर, तर यांचा पण चॅनल तुम्ही चेक करा, मोठाच आहे आमच्यासाठी। तर आता निघते आमची मिरवणूक देवीची, तरी बैलगाडी आहे नाही तेवढाच आहे। आता ना एवढ्यात आता ही आमची देवीची मिरवणूक निघाली आहे, पूर्ण गावातून फिरून येईल इकडे संबळे। आता मी पण जातो नाचायला। तर आम्ही आलो आता डीजे न्यायला, रस्ते छोटे आहेत त्यामुळे फिरत नाही। पडलाय फुटलाय त्या Yeah.
तर आता मिरवणूक फिरून आली आहे. इथं प्रसाद बनवतात आणि इकडं काय मीटिंग झाली आहे. आता प्रसाद वाटतील मग बघू. आता पोहायला जायचं मी विचारेन. काय आरू अरे आमचा भोडा संपलेला आहे. मंडप सोडायचा बाकी आहे. आत्ता आम्ही पोचले वाकीला. इथं थांबले पाणी प्यायला. वाकीच्या गावातून पोरं येतात. तर घोड्याच्या मिरवणुकीमध्ये नाचून आम्ही आता आलो आहे रंध्याला आंघोळी करायला. तर हाय रंधा डॅम खाली धबधबा इकडे आणि आम्ही करणार आहे तिथं आंघोळी. आता हा पुरा डॅम आहे याच्यात आंघोळ करायची. आणि आता मग आम्ही काही खिचडी भात पण बनवायला आणलाय. तो पण बनवणार आहे.
प्रेमाई मेरा